ओके, सो नेक्स्ट वन इज़ द सेंट्रीफ्यूगल कॉम्प्रेसर. नाउ ऑन सेंट्रीफ्यूगल प्रिंसिपल ओनली इट वर्क्स, मीन्स हाउ कॉम्प्रेसरचं काम काय आहे, वॉट इज द वर्क ऑफ द कॉम्प्रेसर, टू इन्क्रीज द प्रेशर ऑफ रेफ्रिजरंट. बट हाउ इट इन्क्रीज, सेंट्रीफ्यूगल कॉम्प्रेसर विल इन्क्रीज द प्रेशर ऑफ द रेफ्रिजरंट बाय फर्स्ट क्रिएटिंग अ हाय वेलॉसिटी अँड देन कन्वर्टिंग द पार्ट ऑफ एनर्जी. नाव सी हियर, इट कन्सिस्ट ऑफ मेनली मिडल पार्ट इनलेट, देन दिस इज द इम्पेलर अपॉन विच कर्ड व्हेन्स आर देअर. ओके, दिस आर द व्हेन्स, कर्ड व्हेन्स सिमेट्रिकली माउंटेड ऑन इट अँड ॲट अपॉन विच डिफ्युजर इज देअर. डिफ्युजर इज जनरली व्हेनलेस पाईप अँड दिस इज द वॉल्यूट केसिंग अँड आउटलेट. वॉल्यूट केसिंग इज अ एअर टाईट केसिंग, मीन्स युअर एअर कांट बी गो इन साईड. ओके, फॉर दॅट वॉल्यूट केसिंग, एअर टाईट वॉल्यूट केसिंग इज रिक्वायर्ड. नाव दिस इम्पेलर जनरली रोटेट्स. So when the impeller rotates, the vapor refrigerant from the inlet, the vapor refrigerant from the inlet will move toward the periphery of the impeller. इथून मधून ते काय होणार आहे, पेरीफेरीकडे मूव होणार आहे युअर वेपर रेफ्रिजरंट, फ्रॉम द इनलेट टुवर्ड द पेरीफेरी. इट विल कम ॲट द वेन ऑफ द टिप. ओके, हियर हियर, सो हियर इट विल अटेन द कायनेटिक एनर्जी. नाव दिस कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू प्रेशर एनर्जी व्हेन युअर वेफर रेफ्रिजरंट विल मूव थ्रू द डिफ्यूजर. ओके, त्या कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, प्रेशर एनर्जीमध्ये, व्हेन व्हेन इट विल मूव ओवर द डिफ्युजर अँड ॲट लास्ट केसिंग, द रेफ्रिजरंट विल पास थ्रू दिस केसिंग. हिअर ऑल्सो युअर कायनेटिक एनर्जी इज गेट कन्वर्टेड इन टू प्रेशर एनर्जी अँड ॲट लास्ट इट विल बी डिस्चार्ज्ड आउट थ्रू द आउटलेट. ओके, नाव फॉर सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेस, दोज रेफ्रिजरंट शुड बी यूज्ड फॉर सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसर विच हॅव हाय डिस्प्लेसमेंट, लार्ज डिस्प्लेसमेंट अँड लो कंडेन्सिंग प्रेशर. R11 and R113, this refrigerants should be used for centrifugal compressor. Okay, so this was your centrifugal compressor. Okay, so next one is the rotary compressor. Now rotary compressors generally are three types, out of which first is your rolling piston type rotary compressor. Okay, रोटरी कॉम्प्रेसर जनरली तीन प्रकारचे आहेत, त्याच्यामधला पहिला रोलिंग पिस्टन टाईप रोटरी कॉम्प्रेसर. नाव इन दिस रोलिंग पिस्टन टाईप रोटरी कॉम्प्रेसर सेम, इट जनरली कन्सिस्ट ऑफ अ रोटर शाफ्ट ॲट द सेंटर अलॉंग विच इसेंट्रिक इज देअर, अलॉंग विच रोलर इज देअर. दिस इज अ सिलेंडर पोर्शन, वेपर रेफ्रिजरंट थ्रू द सक्शन पोर्ट, दिस इज द डिस्चार्ज पोर्ट, ब्लेड अँड स्प्रिंग इज अटॅच टू इट. नाव इन दिस युअर शाफ्ट अँड सिलेंडर आर स्टेशनरी अँड युअर रोलर, this roller is always in contact with the cylinder ball with help of this blade to which the spring is attached. This blade will move in and out when the roller rotate. Okay, roller asa rotate hoto, ithun khalun asa puna phirun ithe yeto. Okay, it will rotate in this way. So when this will rotate, the blade is attached to it, so blade will move in and out. Now it generally has four cases, but I will show only one figure and I will explain that four case. First is that, now this, the figure drawn here, suction stroke is completed. Okay, vapor refrigerant is inside the cylinder and there will be compression stroke. Now as the roller rotate, okay, roller will start rotating from here. Okay, it will come here. Okay, this space will be remain open and the roller, this point will be at here, so the roller will be here. So when the roller will rotate, okay, when the roller will rotate, whatever the vapor refrigerant ahead of this roller, ओके, याच्या पुढं जे वेपर रेफ्रिजरेट असणार आहे, दॅट विल गेट कॉम्प्रेस्ड बिकॉज देर विल बी अ स्मॉल अॅन्युलर स्पेस बिटवीन सिलेंडर अँड रोलर. ओके, सो दॅट वेपर रेफ्रिजरेंट गेट कॉम्प्रेस्ड अगेन वेन द रोलर विल बी हियर, सो सक्शन पोर्ट विल ओपन, देन अगेन द वेपर रेफ्रिजरेंट विल एंटर फ्रॉम दिस साईड. ओके, व्हेन दिस विल बी ॲट मिडल पोझिशन, व्हेन दिस रोलर इज ॲट हियर मिड पोझिशन, देन वॉट हॅपन, सक्शन पोर्ट हियर, सो दिस पार्ट whole will be vapor refrigerant. Okay, this part will be completely filled by the vapor refrigerant and whatever the compressed vapor refrigerant, okay, that is being compressed by this roller from here to here, that is discharged through the discharge port. Okay, again when the roller rotates and when it come here, again suction starts. Okay, vapor refrigerant will enter into the cylinder and cycle gets continue. Okay, so this is a simple way, rolling piston type. Due to this moving blade, the roller get as per the roller rotates, this blade will move in and out, and whatever the vapor refrigerant come ahead of this roller,
ओके दैट विल गेट कॉम्प्रेसर. रोटेटिंग ब्लेड टाइप रोटरी कॉम्प्रेसर सेकेंड पार्ट. ओके दिस इज द सेकेंड टाइप रोटेटिंग ब्लेड टाइप रोटरी कॉम्प्रेसर. सी इन विच इट जनरली कंसिस्ट ऑफ द रोटर. दिस आर द वेन्स सक्शन पोर्ट सिलेंडर डिस्चार्ज पोर्ट. ओके एट द सेंटर रोटर. दिस वेन्स आर फिटेड इन द स्लॉट्स प्रोवाइडेड ऑन द रोटर. देर आर सम स्लॉट्स प्रोवाइडेड इन द रोटर एंड ऑन दैट स्लॉट्स इट इज दिस वेन्स आर फिटेड. स्प्रिंग इज एट इज ऑयल फिल्म प्रेजेंट बिटवीन योर सिलेंडर एंड रोटर. सो वेन दिस रोटर विल रोटेट दिस वेन्स विल मूव आउटवर्ड. ओके ड्यू टू द सेंट्रीफ्यूगल फोर्स एट दैट पॉइंट योर लो प्रेशर लो टेम्परेचर वेफर रेफ्रिजरेंट विल एंटर थ्रू द सक्शन पोर्ट. ओके ज्यावेळी रोटर फिरणार आहे त्यावेळी ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स वेन विल मूव आउटवर्ड अँड देअर फोर थ्रू सक्शन स्ट्रोक लो प्रेशर लो टेम्परेचर वेफर रेफ्रिजरेंट विल एंटर इन टू दिस अँड ॲज इट फर्दर कंटिन्यूज टू रोटेट. ओके दॅट वेफर रेफ्रिजरेंट गेट एंट्रॅप्ड बिटवीन दिस. ओके बिटवीन द टू वेन्स इट विल गेट एंट्रॅप्ड अँड द स्पेस विल बी गेट रिड्यूस्ड अँड देअर फोर इट विल बी गेट कॉम्प्रेस्ड अँड देन इट इज डिलिवर्ड टू द डिस्चार्ज पोर्ट. ओके सो दिस इज द रोटेटिंग ब्लेड टाईप रोटरी कॉम्प्रेसर. सिंपल रोटरी कॉम्प्रेसर थर्ड अँड लास्ट वन इज अ स्क्रू टाईप रोटरी कॉम्प्रेसर. नाव इन दिस स्क्रू टाईप कॉम्प्रेसर सी इट जनरली कन्सिस्ट ऑफ द फीमेल रोटर अँड अ मेल रोटर. द रोटर विच इज कनेक्टेड टू द मोटर दॅट इज द मेल रोटर अँड दिस रोटर इज अ ड्रायव्हिंग रोटर. ओके अँड फीमेल रोटर इज अ ड्रिव्हन रोटर. ओके जनरली मूविंग इन अ अपोजिट डिरेक्शन रोटेटिंग इन द अपोजिट डिरेक्शन दे आर एंगेज्ड ॲट दिस पॉईंट मेल रोटर अँड फीमेल रोटर. देन दीज टू टाईप ऑफ रोटर्स जनरली मेल रोटर हॅज लोब्स फोर लोब्स आर देअर अँड फीमेल रोटर हॅज सिक्स फ्लूट्स हेलिकल फ्लूट्स आर देअर विच आर एंगेज्ड हिअर. ओके सो वेन दिस रोटर विल रोटेट द लो वेफर लो टेम्परेचर लो प्रेशर वेफर रेफ्रिजरंट विल एंटर फ्रॉम हिअर. ओके देन इट विल कम थ्रू द स्पेस बिटवीन युअर मेल लोब अँड फीमेल फ्लूट. ओके इथून वेपर रेफ्रिजरंट येणार आहे आणि कुठे येणार आहे ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये येणार आहे बिटवीन मेल लोब अँड फीमेल फ्लूटच्या मध्ये येणार आहे. ओके ॲज दिस रोटर स्टार्ट टू रोटेट आता हा रोटेट व्हायला लागला काय होणार आहे इट विल गेट एंट्रॅप्ड बिटवीन द एंगेज्ड पॉईंट अँड द कॉम्प्रेशन विल टेक्स प्लेस अप टू इट विल रीच टू द डिस्चार्ज पोर्ट. फॉर एक्झाम्पल से दिस इज द फीमेल रोटर अँड दिस इज द मेल रोटर. ओके फर्स्ट अज्युम दिस कंडिशन. ओके ॲज स्टार्ट रोटेटिंग वेपर रेफ्रिजरंट विल कम फ्रॉम हिअर. ओके इट विल गेट बिटवीन द स्पेस ऑफ फीमेल रोटर अँड मेल रोटर. देन ॲज द रोटर रोटेट द एरिया डिक्रीजेस सो इट विल गेट कॉम्प्रेस्ड. ओके अँड ॲज इट कंटिन्यूज टू रोटेट देन वॉट हॅपन इट विल गेट डिस्चार्ज टू द डिस्चार्ज पोर्ट. सो दिस इज अ स्क्रू टाईप कॉम्प्रेसर स्क्रू टाईप रोटरी कॉम्प्रेसर. So there are three types of rotary compressor we have seen. We have seen today the intercooling concept, the type of compressors, hermetically sealed centrifugal compressor, then the rotary compressor, three types of this compressor, rotary compressor we have seen. If you have any difficulty or any doubt regarding this, please ask in my comment box. I will definitely give you reply there. And if you like the video, please subscribe to my channel. Thank you.